1 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार झालेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता आरोपी गणेश वाघ याचा तब्बल 12 दिवस शोध घेत लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अटक करण्यात यश मिळवलं असून नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गणेश वाघ याच्या अटकेची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर आता या गणेश वाघला न्यायालयात आणण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने काम केलं होतं. या कामाच्या उर्वरित बिल मंजुरीसाठी गणेश वाघ याची बिलावर स्वाक्षरी गरजेची होती. मात्र या स्वाक्षरीसाठी गणेश वाघ याने संबंधितांना 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यांना लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि अखेर 12 दिवसांनंतर गणेश वाघला शोधून काढण्यात संबंधित पथकाला यश मिळालं असून आता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून न्यायालय गणेश वाघला काय शिक्षा देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.